नमस्कार मी मीना मी नंद ना किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण तोंडाला आणणारी रुचकर तिळाची चटणी बनवणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये तिळ खाणं हे खूप चांगलं असतं कारण तिळ हे उष्ण असतात आपण जर अशी तिळाची चटणी घरात बनवून ठेवली आणि रोजच्या जेवणाच्या ताटात थोडी तिळाची चटणीही वाढली तर आपलं ताटही परिपूर्ण होईल आणि तिळाची चटणीही खाल्ली जाईल तुम्हालाही अशा पद्धतीने तिळाची चटणी बनवायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग झटपट अशी तिळाची चटणी बनवायला सुरुवात करूयात तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पांढरे तिळ घेतले आहेत आठ ते दहा सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत अशा मिरच्या वापरल्यामुळे चटणी ही अधिक स्वादिष्ट होते चटणीला रंग छान यावा यासाठी दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे इथे मी चटणीमध्ये जाड मीठ वापरते आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत आपण आता तीळ भाजून घेणार आहोत अगदी कमी गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत शक्यतोवर तीळ भाजताना आपल्याला थोडी जाड कढई किंवा जाड पॅन घ्यायचं आहे म्हणजे तीळ जळणार नाहीत तीळ थोडे जरी जळले तर मग चटणीची चव बिघडते थोडी कडवट लागते चटणी सारखं हलवत राहून आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची आहे थोडा रंग बदलेपर्यंत आपण तीळ भाजून घेतली आहे त्यानंतर आपण त्यामध्येच जिरे टाकून घेतले आहेत जिरेही आपल्याला जरा वेळ भाजून घ्यायचे आहेत म्हणजे चटणीमध्ये जिऱ्याची कच्ची चव येणार नाही जिरे खूप लवकर भाजले जातात त्यामुळे आपण ते शेवटी टाकले आहेत इथे आपली तीळ भाजली गेली आहे तिळाचा रंगही बदललेला आहे तुम्ही पाहू शकतात अगदी खमंग अशी ही तीळ भाजली गेली आहे आता आपण तीळ जरा गार झाल्यावर याची चटणी बनवणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत जाडमीठ टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर जाडमीठ नसेल तर साधा तुम्ही बारीक मीठ वापरलं तरीही चालेल लसूनही टाकून घेतले आहेत आता आपण हे सुरुवातीला फिरवून घेणार आहोत चटणीसोबत सुकी लाल मिरची व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे सुरुवातीला पण ती दळून घेतलेली आहे तीळ टाकून घेतलेले आहेत इथे दोन चमचे मी लाल तिखट घेतलं आहे हे तिखट फक्त रंगासाठी आपण टाकलेलं आहे आता आपण ही चटणी दळून घेणार आहोत इथे मी चटणी बनवण्यासाठी सुक्या लाल मिरच्या वापरलेल्या आहेत तुमच्याकडे जर सुक्या लाल मिरच्या नसतील तर थोडी तिखट असलेली लाल चटणी तुम्ही यामध्ये टाकू शकतात अशा पद्धतीने आपण थोडी जाडसरस ही चटणी वाटून घ्यायची आहे म्हणजे खायला छान लागेल आपण जवळनं बघूयात अगदी मस्त ही तिळाची चटणी दिसते आहे आणि चटणीचा वासही घरभर पसरलेला आहे आपण एका छानशा वाटीमध्ये तिळाची झटपट चटणी काढून घेतलेली आहे ही चटणी खायला अगदी मस्त लागते आपण ही भाकरीसोबत खाऊ शकतो पोळीसोबत खाऊ शकतो किंवा भातासोबतही आपण ही देऊ शकतो जेवणाचं ताट असेल त्यासोबत आपण थोडी चटणी आणि त्यावर तेल टाकून जर दिलं तर अगदी मस्त जेवण होतं मुलांना जर भाजी आवडत नसेल किंवा त्यांना खायची नसेल तर तुम्ही गरम गरम पोळीवर किंवा भाकरीवर ही चटणी देऊ शकतात वरून थोडं तेल टाकून तुम्ही पोळीचा रोलही करून देऊ शकतात अगदी आवडीने मुलं खातात तुम्हाला जर ही चटणी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद